घरी गेल्यानंतर गृहलक्ष्मीला घरचं कामकाज करावं लागलं. तुमचं सर्वांचं उपवेकरांचं सावंतवाडीकरांचं जाधववाडी आणि दरेचवाडी सर्वांचं मी आभार मानतो. खऱ्या अर्थाने मगाशी सोपानाने काही गोष्टी सांगितल्या आणि हा कार्यक्रम का घेतला, कशासाठी घेतला, मगाशी शेखर राज आणि राजेंद्र लंबाते दोघेही बोलले. कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे मित्र धनंजय दादा, माझे सहकारी जयकुमारजी, अनुपजी, तुकाराम शिंदे या दोन्ही गावचं निरीक्षक खर्च तुकाराम आबाबांचं, त्याचबरोबर माझे बंधू अभिजित भैया, अमोल सस्ते, संतोष सावंत, विक्रम चोरमले, विक्रम लंबाते, बाळासाहेब सावंत, शेखर लंबाते, सर्जराव लंबाते, सोमनाथ रासकर, सोमनाथ जाधव, अंधरुडचे सोमनाथ शिवाजीराव, त्याचबरोबर ज्यांनी आता प्रवेश केला ते प्रकाश बंडलकर, विलास जाधव, अशोक कोरडे, पोलीस निरीक्षकपदी ज्यांची निवडणूक झाली ते प्रशांत राज, कळबोलीमधनं माझे आलेले सर्व सहकारी, उपस्थित नसणारे अरुण शेठ उपस्थित नाही, मल्हारे जाधव उपस्थित नाही, ज्यांनी या गावामधनं 600 भाजपच्या आधी 100 राष्ट्रवादीच्या विरोधी गटाला आपण बिनविरोध दिलं. कारण गावामध्ये तंटा घालण्यापेक्षा गावांचा विकास झाला पाहिजे ही त्याच्यामागची खऱ्या अर्थाने भूमिका होती. आता इथं नसला तरी प्रदीपचंही मी या ठिकाणी अभिनंदन करेन, त्याचबरोबर जाधववाडीला जे सरपंच झाले त्यांचंही अभिनंदन करेन, दराच्या वाडीला जे पॅनल निवडून आलंय निवडून आलेल्यांचे अभिनंदन करेन. कारण काम करताना, विकासाची कामं करताना मी ठरवलंय की आता पक्ष तक्ष बघायचा नाही, कामं करताना ही मंडळी जी निवडून आलेली त्यांना जो शब्द देता तो शब्द 100% पूर्ण केला जाईल. ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी 2012 आसपास पोपट बापू इथे आपण इथे इन्स्टॉल असतो होतो आणि मी सांगितलं होतं हा घाट फोडून देईल, इथे कारखाना करेल, पाण्याचा प्रश्न सोडवेल, रस्ता करेल. आज पलटणवरनं येताना कुठलाही प्रत्येक वर्षी नवीन नवीन चढ काढतात, रस्ता काढतात. तुम्ही मानेवाडीवरनं या नाही तर कुठं या, उपळवेला कुठनं यायचं झालं तरी दिलेला शब्द अगदी काळोबाच्या मंदिराचा परवा परवा दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. मग वाघजाई मातेचा असू किंवा बंधाऱ्याचा असू कुठल्या गावचं, या पण 5 वर्षामध्ये गावामध्ये काम करताना मला उणीव जाणवत होती. ती उणीव निश्चितपणे दरेचवाडी, सावंतवाडी, जाधवनगर आणि उपळवेला कामाच्या रूपातनं तुम्ही दिलेला प्रेम या प्रेमाच्या रूपातनं आपण उतराय घडून काढणार आहे. कामं करताना ज्यांनी ज्यांनी मतदान नाही दिलं दिलं त्या दोन्ही ठिकाणी कामं करायची. कारण इलेक्शन त्याच दिवशी सोडून द्यायचं, इलेक्शन काय डोक्यात घेऊन इलेक्शन घालायचं नाही. मी माझ्या सर्व अगदी तिथं सर्व सहकार्यांना माझी सूचना आहे, जे निवडून आला विक्रमनी विक्रम केला, खऱ्या अर्थाने विक्रम केला, म्हणजे एवढ्या मताने निवडून येईल अशी मलाही अपेक्षा नव्हती. पण पोरगा सज्जन आहे, ऐकणाऱ्यातला आहे आणि अशा मुला सगळ्यांना आपलं असं केलं. मुळात शेखरला आपलं असं कसं केलं मला आश्चर्य वाटत. कारण शेखर अतिशय दर्दी तयारीच आणि दोघांच्या पुढे मला चिठ्ठी काढण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण दोघही माझ्या जवळ, दोघही हृदयात असणारे दोन्ही मुलं आणि
विक्रमचा बहुतेक काहीतरी वेगळं गणित आहे, ते गणित शिकण्यासारखं सर्वांना आपलंस करण्यास. या ठिकाणी निवडून डबल निवडून आलेला माझा दुसरा सहकारी श्रीकांत आहे. खंडेराव मी आता 3 नंबरमध्ये निवडून आले आहेत. शीतलताई आहेत, मायाताई आहेत, माधुरीताई आहेत आणि सावंतवाडी मधून बाळासाहेबांचं सीट काढल्यावर मला नमस्कार होता. कारण बाळासाहेब म्हणजे एकदम शांत माणूस, ज्याला राजकारणाचा एबीसीडी माहित नाही आणि कुणाच्या आड्यात नसणार मध्यात नसणार बांधवचा शेतकरी गावचा सरपंचाला शीट काढलं आणि त्यांनी सुद्धा विक्रम केला. वहिनी शकुंतला वहिनी निवडून आल्या त्यांचंही मनापासून मी आभार मानतो. तानाजी माझा मित्र आहे, तानाजी लय तयारीचे तुम्हाला सगळ्या माहित नाही. विशाल रामचंद्र फत्तडे आणि नंदा वहिनी, किशोरी अमोल चव्हाण आणि ज्यांनी सहकार्य केलं, प्रकाश मंडलकर माझा मित्र आहे, संचित प्रकाश सावंत ज्या आपले थोड्या मताने आता चिट्टीव तर एका अर्चना शंकर मध्ये चिट्टीव गेलं फक्त, काजल बिचुकले असतील माझा राम आता निलेश कोणपती काय उगचा पती केला पण निलेशनी प्रामाणिकपणे काम केलं. निलेशचाही मी या ठिकाणी आभार मानतो. पोपट रासकर असतील, जयश्री राजेंद्र माने असतील आणि दर्याच्या वडीमधनं माझं शीत आलेलं निवडून मेघा हरिश्चंद्र ढेवळे त्याचा डबल सत्कार केला, एकट्याने झेंडा लावायचा. संतोष प्रास्ताविक झालेले, रमेश घनवट आणि बाळासाहेब चुकले, संजय घनवट, रमेश जाधव, भाऊसाहेब जाधव हे सगळ्यांचं मनापासून मला आभार मानायचे. रमेश घनवट काहीतरी असला तरी गटासाठी कष्ट करणारा माणूस आहे. मला सर्वांचं प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी अशक्य, तर सर्वांचं नाव घेतलं असं समजा आणि मी दोन जास्त बोलणार नाही कारण मला भगिनी या ठिकाणी बराच वेळ बसलेले, आमची हालचाल होती पण बिचारे शांत पद्धतीने बसते. उपळवेकरांना एकच शब्द देतो, पुढच्या 5 वर्षामध्ये मी दिलेला शब्द तुम्हाला माहिती मी पाहतो, पुढच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये महिलांच्या हाताला काम देण्याचा पहिला प्रयत्न. डोंबरपळीचं पाणी 12 महिने जर नाही केलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये नवीन जी 1 TMC पाणी नीरा देवदलचं उचलून आपण डोंबरपळीत टाकलं, ते पाणी जर नाही टाकलं तर परत गावाला मीच पाऊल ठेवणार नाही. अरे काम दाखवायला लवकरच येतो. मला ह्या भाग तालुक्यातला सगळ्यात दुष्काळी भाग होता, सगळ्यात जास्त भाग आहे की म्हणून ह्या भागाकडे बघतोय. भविष्याचं स्वप्न बघताना ह्या भागामध्ये नुसतं ऊस नाही तर बाग डाळीब असलं पाहिजे, बागायती पिकं असली पाहिजेत, अगदी कलिंगडापासनं रामफळ सीताफळ सगळी फळं या भागामधनं गेली पाहिजे. या भागाचं मास्टर प्लॅनिंग डोक्यामध्ये सरसातत्याने चाललंय. 2-3 महिन्याच्या काळात इलेक्शनचं इलेक्शन केलं की काम या भागाचा पट्ट संपूर्ण विकासाचा ब्लूप्रिंट म्हणून छोटे पानन रस्त्यापासून रस्ते कुठं बसवायचे, वडे कुठं बसवायचे, पूल कुठं बसवायचा, बांधारा कुठं करायचा, या संपूर्ण डोक्यामध्ये प्लॅन घेऊन चाललंय. संपूर्ण या भागाचं संपूर्ण काळापायट केल्याशिवाय रणजित सिंग मिळते राहणार नाही तुम्हाला माझा शब्द. या 4 गावांना पलीकडचं 4 गाव म्हणतात, संपूर्ण पंचक्रोशी तातवड्यापासून तुम्ही अगदी वाखरीपर्यंत गेला तरी कुठल्याही गावाला काही कमी पडून द्यावा. कारखान्याच्या स्वरूपाने जे काही रोपटं आपण लावले ते रोपटं लावण्यामध्ये तुमच्या सर्वात सगळ्यांनी मला सहकार्य केलं, प्रचंड सहकार्य. उपळवे आणि सावंतवाडी पंचक्रोशीतनं सगळ्यांनी मला केलं. काय चुकलं मागलं तर घरचं म्हणून पोटामध्ये पण घेतलेलं आहे, हे सुद्धा मी रणजित सिंह निंबाळकर विसरणार नाही. येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी माझी चांगली पिढी घडली पाहिजे. उद्या या भागामध्ये ज्युनियर कॉलेज चालू करून ह्या भागामधल्या मुलींना चांगलं शिक्षण घेता यावं ह्या सुद्धा आपल्याला एक मोठा प्रयत्न आपल्याला पार पाडायचा.
रस्ते गटार व्यायामशाळा तुमच्या मंडप ही होत असते आणि ते आता नको म्हणून तितकी करून देतो. या गोष्टी रस्ते गटार अनेक गोष्टी ज्या गरजेच्या त्या नको म्हणून तेवढ्या करून देतो. भागाने गावाने गावातल्या लोकांनी गावातल्या विरोधकांनी हे सुद्धा ठरवायला पाहिजे. जसं मी या व्यासपीठावरून सांगितलं की इलेक्शन संपलं त्या दिवशी माझ्या डोक्यातलं राजकारण करतो. तुम्ही सुद्धा विकासाच्या कामामध्ये हाताला हात घालून खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर काम करा. निवडणुकीमध्ये तुमचा गट कुठला तुमचा पक्ष कुठला तिकडे लढवा, पण गावाच्या विकासाचा पाडा असताना आपण सर्वजण एकत्र येऊन या गावा या पंचकृषीचा विकास करताना आपल्याला पक्ष बाजूला ठेवून सगळ्या भिंती बाजूला ठेवून आपल्याला काम करायचंय. दोन चार महिने हे लोकसभा बाकीच्या कोलिशन झाल्यानंतर प्रत्येक गावाचा प्रत्येक गल्लीचा प्रत्येक वॉर्डचा आपण काम करणार आहे. ज्या भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवलाय त्या भगिनींचा विश्वास मी सार्थ केल्याशिवाय राहणार नाही असा एकच शब्द देतो. पुन्हा एकदा या पंचकृती मधल्या सर्वांचं मी आभार मानतो. गावाच्या मनात चिठ्ठी आली या ठिकाणी गावचं गायरान आहे त्याच्यामध्ये सोलरचा प्रकल्प होऊ शकतो का, तर निश्चितपणे होऊ शकतो. जे काही जो काही निधी महाराष्ट्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आता 25 कोटीचा रस्ता चालू आहे, राज्य सरकारचा हा रस्ता चालू आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचा रस्ता काम चालू आहे, तर खासदार निधी पण चालू आहे. जे काय होऊ शकत ते सर्व या भागामध्ये येणार. मी सर्वांचा आभार मानणार आहे. मला सोपानराव एक बोगद्याचा प्रकल्प दिलाय, तोही आता सर्वेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि घाट फुटला तसा बोगदाही व्हावा अशी माझी इच्छा. या भागामधला सर्व जे शक्य आहे ते टप्प्याटप्प्याने पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला पूर्ण झालेलं दिसत. यांच्या वतीने की मी तुम्हाला सांगतो आणि माझा शब्द देतो, दोन्ही जोडी माझी ही तयारीची आहे आणि की नुसते ह्या गावातलं नाही तर भागाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारी ही जोडी. बाळासाहेबांनी सावंतवाडीला मी रोज जाता असणार आहे, त्यांना संपूर्ण ताकद सावंतवाडीला सुद्धा यावर यावेळेस मिळून या भागामधला दोन्ही सरपंच निवडून आले त्या सरपंचाला कुठे काय कमी पडून देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.